नमस्कार. आज वैशाख कृष्ण चतुर्थी शके 1939 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. पालिका आयुक्तांची खाजगी सुरक्षा व्यवस्था सध्या चर्चेचा विषय. कामानंतर निविदा काढण्याप्रकरणातील रस्ता खाजगीकरणातून करण्यात आल्याचा पालिकेचा अजब खुलासा. आणि उद्या दुपारी आपली सावली आपल्यापासून दूर जाण्याचा अनुभव. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे पोलिसांच्या जीवावरच अतिक्रमण विरोधी मोहीम राबवणाऱ्या पालिका आयुक्तांनी स्वीकारलेली खाजगी सुरक्षा रक्षकांची सुरक्षा सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. गेल्या वर्षभरापासून पालिका आयुक्त संजीव जयस्वाल अतिक्रमण विरोधी मोहीम राबवत असून या मोहिमेत त्यांना पोलिसांची चांगली साथ मिळाली आहे. अनेकदा अडचणीच्या ठिकाणी कारवाई करत असताना स्वतः पोलीस आयुक्त पालिका आयुक्तांसोबत पाहायला मिळाले आहेत. बाजारपेठ रस्त्यावर गेल्या वर्षी रस्ता रुंदीकरण मोहीम सुरू करण्यात आली, त्यावेळी पोलीस आयुक्त स्वतः या कारवाई दरम्यान पालिका आयुक्तांसोबत होते. असं असताना पालिका आयुक्त मात्र आता खाजगी सुरक्षा रक्षकांच्या गराड्यातच पाहायला मिळतात. त्यांची ही सुरक्षा व्यवस्था सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. सुमारे 2.5 लाख रुपये खर्चून पालिका आयुक्त आणि काही अधिकाऱ्यांसाठी खाजगी सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत. पालिका आयुक्तांच्या दालनाबाहेरही या सुरक्षा रक्षकांचा पहारा असतो. सर्वसामान्य माणूस एखाद्या कामासाठी पालिका आयुक्तांकडे सहज जाऊच शकत नाही. त्याचप्रमाणे आयुक्त जेव्हा एखाद्या कारवाईसाठी जातात त्यावेळीही आयुक्त या सुरक्षा रक्षकांच्या वेढ्यातच असतात. अलीकडेच रेल्वे स्थानक परिसरात कारवाई करताना याच खाजगी सुरक्षा रक्षकांनी रिक्षा चालकांना बेदम मारहाणही केल्याचा प्रकार घडला होता. त्यावरून सर्वसामान्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. खाजगी सुरक्षा रक्षकांवर होणाऱ्या खर्चाला सर्वसामान्य सभेची मान्यता नसल्याचं सांगितलं जातं. मात्र एकंदरीतच पालिका आयुक्तांच्या धडाकेबाज कारवाईमुळे सध्या पालिका आयुक्त सर्वसामान्य ठाणेकरांच्या मनात ठसले असल्याचं दिसत आहे. ठाण्यातील फेरीवाल्यांवरील कारवाई सुट्टीच्या दिवशीही सुरूच होती. गेल्या 4 दिवसापासून सुरू असलेली ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई रविवारी सुट्टीच्या दिवशी देखील चालूच होती. ठाणे रेल्वे स्थानक परिसर ते गोखले रस्ता जांभळी नाक्यापर्यंत फिरून पालिका आयुक्तांनी पाहणी केली. त्यांनी गेले 4 दिवसात रेल्वे स्थानक परिसर, गावदेवी, घोडबंदर रोड, वसंत विहार तसंच शिवाई नगर, शास्त्री नगर परिसरातील अतिक्रमणावर कारवाईचे आदेश दिले. मात्र गेल्या वेळच्या कारवाईच्या तुलनेत पालिका आयुक्त काहीसे मवाळ झाल्याचं दिसत होते. त्यांनी गोखले रोड तसंच स्टेशन रोड परिसरात ठाणेकरांनी रस्त्यावर वाहनं लावू नयेत असं आवाहन केलं. त्यावेळी त्यांनी काही रिक्षा चालकांचे परवाने देखील घेतले. वर्तकनगर प्रभाग समितीअंतर्गत रस्त्याचं काम खाजगीकरणातून करण्यात आल्याचा अजब खुलासा महापालिकेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तक्रारीवर केला आहे. वर्तकनगर प्रभाग समितीअंतर्गत असलेल्या साईनाथ नगर पूल ते महाकाली नगर पूल या रस्त्याचं UTWT पद्धतीने काँक्रिटीकरण करण्यात आलं होतं. मात्र हे काम झाल्यानंतर त्याची निविदा महापालिकेने काढली. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संदीप पाचंगे यांनी आक्षेप घेतला होता. त्यावर खुलासा करताना महापालिकेने हा रस्ता खाजगीकरणातून करण्यात आला असून त्याचा महापालिकेशी काही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. रस्त्याची कामं जर खाजगीरित्या होत असतील तर महापालिकेने स्वतःचे पैसे खर्च न करता अशा व्यक्तींचा अथवा संस्थांचा जाहीर सत्कार करावा अशी मागणी संदीप पाचंगे यांनी पालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे. प्रभागातील कामं करून मतदारांना आमिष दिल्याचं या प्रकरणातून सिद्ध होत आहे.
या प्रभागाची जबाबदारी निवडणूक काळात ज्या अधिकाऱ्यांवर होती त्यांचाही या भ्रष्टाचारात सहभाग असावा, त्यामुळे त्यांच्यावरही आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही पाचंगे यांनी केली आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवा येथील पूल 4 दिवस बंद राहणार असल्याने वाहनचालकांचे हाल होणार आहेत. 1973 हा पूल बांधण्यात आला होता, मात्र आत्तापर्यंत तो 2 वेळा दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आला होता. महाड इथे झालेल्या पुलाच्या दुर्घटनेनंतर या पुलाची तपासणी करण्यात आली असता या पुलाच्या गर्डरला तडे गेल्याचं लक्षात आल्याने या पुलाच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं होतं. त्यामुळे गेले काही महिने या परिसरात वाहनचालकांचे हाल नित्याचेच झाले आहेत. आता या पुलाच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झालं असून पुढील 4 दिवस या पुलाची वजन सहन करण्याच्या क्षमतेची चाचणी घेतली जाणार आहे. त्यामुळे या पुलावरून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. ही वाहतूक आता घोडबंदर मार्गे वळवण्यात आल्यामुळे ठाण्यातही वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. उद्या दुपारी 12:35 उन्हात उभं राहिल्यास सूर्य बरोबर डोक्यावर आल्याने आपली सावलीही अदृश्य झालेली आपणास अनुभवता येणार आहे. उद्या मध्यानी म्हणजे ठीक 12:35 सूर्य बरोबर डोक्यावर आल्याने आपली सावली अगदी पायाशी आल्याने अदृश्य होणार आहे. या शून्य सावलीच्या दिवसाविषयी अधिक माहिती देताना सोमण म्हणाले की वेगवेगळ्या अक्षांशावर असणाऱ्या वेगवेगळ्या गावी वेगवेगळ्या दिवशी हा अनुभव घेता येणार आहे. 23:30 उत्तर आणि 23:30 दक्षिण अक्षांश असणाऱ्या प्रदेशात वर्षातून 2 वेळा असा अनुभव घेता येतो. सूर्याची क्रांती जेव्हा आपल्या गावच्या अक्षांशा एवढी होते तो दिवस त्या गावी शून्य सावलीचा असतो. 28 जुलै रोजी सूर्य पुन्हा उत्तर 19 अक्षांशावर येणार आहे, परंतु तो दिवस पावसाळ्याचा असल्याने शून्य सावलीचा अनुभव त्यावेळी घेता येणार नाही. हाच अनुभव ठाणे, डोंबिवली, कल्याण येथील रहिवाशांना उद्या घेता येणार आहे. जे जे रुग्णालयात नोकरी लावण्याचं आमिष दाखवून 5.5 लाखांची फसवणूक करण्याचा प्रकार उघड झाला आहे. वागळे स्टेट इथे राहणारे हिंदूराव नागरे यांच्या 3 मुलांना जे जे रुग्णालयात नोकरी देण्याचं आमिष शकुंतला रोकडे आणि अजय वाघेला या दोघांनी दाखवलं होतं. यासाठी 2014 त्यांनी नागरे यांच्याकडून 5.5 लाख रुपये वेळोवेळी घेतले होते, पण जवळपास 2.5 ते 3 वर्ष उलटूनही नागरे यांच्या मुलांना नोकरी काही मिळाली नाही. नोकरी तर दिली नाहीत, पण पैसेही परत देण्यास टाळाटाळ चालवल्यामुळे नागरे यांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात या दोघांविरोधात आता तक्रार नोंदवली आहे. तर दुसऱ्या एका प्रकरणात नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या हिम्मत अली शेखला वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. राबोडी इथे राहणाऱ्या हिम्मत अली शेख यांनी पंकज नायक यांना दुबईमध्ये वेटरची नोकरी लावतो सांगून नोकरीचं आमिष दाखवलं होतं आणि ही नोकरी लावण्यासाठी पंकज आणि त्याच्या मित्राकडून July 2016 आत्तापर्यंत 2,36,000 रुपये घेतले होते. त्यानंतर हिम्मत अली शेखनी बनावट व्हिसा, नोकरीचं पत्र, विमानाची बनावट तिकीटं, बनावट इमिग्रेशन लेटर, तिकीटं अशा प्रकारची खोटी कागदपत्रं बनवून ती या दोघांना दिली. पण वेळीच नायक आणि त्याच्या मित्राला हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी वर्तकनगर पोलिसांकडे फसवणुकीची तक्रार दाखल केली. वर्तकनगर पोलिसांनी हिम्मत अली शेखला काल अटक केली आहे. राज्यातील पहिला टोल नाका शनिवारी मध्यरात्रीपासून बंद झाला आहे. मुंबई नाशिक महामार्गावर असलेला राज्यातील हा पहिला टोल नाका खारेगाव इथे 1998 सुरू झाला. बांधा, वापरा, हस्तांतरित करा या तत्वावर हा महामार्ग बांधण्यात आला होता.
आयआरबी कंपनीनी हा महामार्ग बांधला होता आणि त्याचा खर्च वसूल करण्यासाठी आयआरबीला टोल वसुलीचे हक्क देण्यात आले होते. हा रस्ता बांधणं आणि त्याची देखरेख करण्याचं काम आयआरबी कंपनीला मिळालं होतं. आयआरबी कंपनीने हा रस्ता रुंद करून त्याची देखभाल सुरू केली होती. आत्तापर्यंत आयआरबी कंपनीने 677 कोटी रुपये टोल वसुलीतून जमा केले आहेत. मात्र आत्तापर्यंत आयआरबी कंपनीने टोल वसुलीतून 2000 कोटी रुपये वसूल केल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे. हा टोल बंद झाल्यानंतर येणाऱ्या वाहन चालकांना विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी पुष्पगुच्छ आणि पेढे देऊन आनंद व्यक्त केला. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आता टोल बंद झाल्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल अशी आशा आहे. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. आता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. पालिका आयुक्तांची खाजगी सुरक्षा व्यवस्था सध्या चर्चेचा विषय. कामानंतर निविदा काढण्याप्रकरणातील रस्ता खाजगीकरणातून करण्यात आल्याचा पालिकेचा अजब खुलासा. आणि उद्या दुपारी आपली सावली आपल्यापासून दूर जाण्याचा अनुभव. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहिजे राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.